नांदेड मधली बातमी आपण सुरुवातीला पाहूयात. अत्यंत धक्कादायक बातमी आहे. सेवानिवृत्त होण्याचा एक दिवस आधी शिक्षणाधिकाऱ्यांना खोलीत डांबून त्यांच्याकडून बळजबरीनं नियमबाह्य कामांवरती सह्या घेतल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. नांदेडच्या जिल्हा परिषदेत हा प्रकार घडलाय. नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माधवराव जवळगावकर नांदेड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जवळगावकरांचा मुलगा माधवराव जवळगावकरनं आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप बळवंत जोशींनी केलाय. निवृत्तीच्या एक दिवस आधी अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांचे पुत्र माधवराव जवळगावकर यांनी अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानात जोशींना बोलून घेतलं. जोशी खोलीमध्ये दाखल होता. आज खोली बंद करून घेण्यात आली. सेवानिवृत्तीपूर्वी काही प्रस्तावांच्या फाईल्सवर सह्या करण्याकरता जोशींवर दबाव टाकण्यात आला. माधवराव जवळगावकर यांनी सह्या करण्याकरता त्यांना खोलीत 4 तास डांबून जबरदस्ती केल्याचा आरोप जोशींनी केला. जोशींनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तर माधवराव जवळगावकरांनी आरोप फेटाळून लावले. केवळ नियमात बसत असेल तर सह्या करायला सांगितल्याचा दावा जवळगावकरांनी केला. त्यांनी 2 माणसं पाठवले. त्यांच्यासोबत मी गेलो. गेल्यानंतर गेल्या त्यांनी दार लावून घेतलं. त्या फाईलला आम्ही जी चौकशी केली आहे संजय गांधी हायस्कूल पुणेवाशी तो रिपोर्ट आहे त्याला आणि त्याला ऑर्डर आहे. ही जी तुम्ही ऑर्डर तयार करून ठेवली चुकीची आहे. याच्यावर सही करा. मारहाण वगैरे केली? मारहाण नाही केली पण अंगावर येऊ लागलं. किती वेळ पडलं होतं तुम्हाला? 8:50 4-1 तास. हो. जोशीसोबत त्यांनी 11 वाजेपर्यंत पाठीमागं जे अध्यक्ष साहेबाची जी कॅबिन आहे क्वार्टर आहे त्या क्वार्टरला 11 वाजेपर्यंत त्यांना रूममध्ये कोंडून ठेवलं आणि मग त्यांना बाहेर येऊ दिलं नाही. आम्ही बाहेर बसून होतो तिथं आणि मध्ये त्यांना ते धमकी देऊ लागले आणि ते माननीय शिक्षणाधिकारी साहेब सही करणार गेले तरी त्यांना ते सही करायला लावली त्यांनी धमकी देऊन. समजा कोण कोण होतं मध्ये? मध्ये शिक्षण विभागाचे काही 2 लोक होते आणि मध्ये मला वाटते माधवराव पाटील होते वाटायचे. म्हणजे हे जे म्हणतात हे अतिशय चुकीचं आहे. डांबून ठेवायचा काही हेच नाही. त्या ठिकाणी दोषी साहेबाकडून जे काही विषय होते आपल्या नातेवाईकाला नाही पद्धतीनं मुख्याध्यापक करायचं होतं. मी काय म्हणतो, मी एकच सांगितलं, नियमाप्रमाणे बसत असेल तर तुम्ही काम करा. बाकी विशेष माझे सहकारी सतीश बोहते आपल्या संपर्कात आहेत. सतीश, जवळगावकरांची प्रतिक्रिया आपण ऐकली. ते म्हणत आहेत नियमात बसत असेल तर करा असं म्हणलो, पण नियमात बसत नसणाऱ्या भाषेत त्यांनी असं सांगितलं का? काय नेमकं म्हणता येईल या सगळ्या प्रकाराला? अजित, नक्कीच हा प्रकार म्हणजे धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल. कारण जिल्हा परिषद अध्यक्ष ह्या ज्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्या शांताबाई जवळगावकर आहेत आणि त्यांचे हे पुत्र आहेत. शासकीय नियमाप्रमाणे अध्यक्षांच्या कुठल्याही रक्ताच्या नातेवाईकास त्यांची कॅबिन वापर करणे किंवा त्यांच्या कार्यालयाचा वापर करणे किंवा कामामध्ये ढवळाढवळ करणे या सर्वच गोष्टी निषिद्ध आहेत. असं असताना सुद्धा जवळगावकर यांनी चक्क शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयीन वेळेच्या नंतर स्वतःच्या शासकीय विश्रामगृहात बोलावून घेतलं आणि त्यांना तब्बल 4 तास कोंडण्यात आलं आणि त्यांच्याकडून बळजबरीने काही नियमबाह्य प्रस्तावांवर सह्या करण्यात आलेल्या आहेत. 30 जानेवारी रोजी हा प्रकार घडलेला आहे. 31 जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी बळवंत जोशी यांची जी आहे ती सेवानिवृत्ती होती. त्यांच्या सेवानिवृत्ती अगोदर जे काही कामे यांना नियमबाह्य करून घ्यायचे होते त्यासाठी त्यांना अशा प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. याची वाच्यता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जोशी यांनी लेखी तक्रार तशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आणि त्यानंतर या प्रकारास वाच्यता फुटलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये असे प्रकार नियमित घडतच असतात, परंतु अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला 4-4 तास डांबून त्यांच्यावर दबाव टाकून अशा प्रकारे नियमबाह्य कामावर सह्या घेण्याचा प्रकार नक्कीच धक्कादायक म्हणावा लागेल. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत आता चौकशी सुरू केलेली आहे. मुळात जो नियम सांगतो, जो नियम आहे की अध्यक्षांनी कारभार चालवायचा आहे, त्यांच्या नातेवाईकास कुठलाही अधिकार नसताना जवळगावकर यांनी अशा प्रकारे दबाव टाकण्यात आलेले हे धक्कादायक म्हणावं लागेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि इतर सक्षम अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी आपण त्यांना विनंती करूयात. धन्यवाद या माहितीकरता. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.